यस मैम, थैंक यू सो मच. हैप्पी गुरु पौर्णिमा डायरेक्टली लाइव. थैंक यू ऑल ऑफ यू. माझा आवाज क्लियर आहे मॅम? हो हो क्लियर आहे, बोला मॅडम. येस. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. येस. तर बघा, आजचा जो दिवस आहे आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, आणि आज तर दुग्ध शर्करा योग आहे की आज आपल्या पुणे डिव्हिजनच्या डिव्हिजन हेड आपल्या सर्वांच्या ग्रेट गुरु मीनाक्षी कोटेलवार मॅमचा आज बर्थडे आहे. तर त्यांना माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो मॅमला, आणि निरोगीमय जीवन जाऊ इथून पुढचं पण, आणि हॅप्पी राहो, पूर्ण आनंदी राहो, आनंदी जाऊ त्यांचं पूर्ण जेवढं काही आयुष्य आहे तेवढं सुखमय जावं, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि मॅमला माझ्याकडून खूप खूप पूर्ण गुगल सखी ग्रुप कडून मी त्यांना शुभेच्छा देते मॅम. आणि अजून एक आपले प्रतिनिधी आहेत माधुरी चौधरी मॅम, त्यांचाही आज बर्थडे आहे, तर त्यांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. त्यांनाही आरोग्यमय उदंड आयुष्य लाभो. येस. तर आजचा बघा दिवस खूप छान आहे, आणि आपल्या आयुष्यातील लहान थोर मोठे, लहान आपल्यापेक्षा वयाने लहान असो किंवा मोठे असो, हे आपल्यासाठी गुरुच असतात. कारण त्यांच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. काही असं नाही की जे शाळेतले शिक्षक आहेत तर तेच आपले गुरु, असं नाही. चालताना आपला वाटेतला वाटसरू सुद्धा आपला गुरु बनू शकतो. तर अशा सर्व गुरूंना मी त्रिवार वंदन करते. आणि माझ्या आयुष्यातील पहिली गुरु माझी आई, आणि तिच्यापासून माझे अस्तित्व सुरू. म्हणजे प्रथम माझ्या जन्मदात्रीला सुद्धा मी त्रिवार वंदन करते की तिच्यामुळे मी आज हे सुंदर आयुष्य बघत आहे. तर अशा सर्व गुरूंना मी नमन करते. बघा, आजचा दिवस आहे जे आपल्याला प्रेरणा देतात, जे आपल्याला माहिती देतात, जे आपल्याला समजून सांगतात, जे आपल्याला मार्ग दाखवतात, जे शिकवतात, समजून घेतात, असे सर्व आपल्याला, सर्व लोक आपल्याला गुरु समान आहेत. तर बघा, गुरुविना न मिळे ज्ञान, सॉरी, गुरुविना न मिळे ज्ञान, ज्ञानाविने ज्ञानाविना नसे जगी सन्मान, जीवन बहुसागर तराया चला बंधू गुरु राया. तर असे आपले पाटील सर, आपले ग्रेट गुरु सर्वांचे, म्हणजे आपल्याला ज्यांनी हा गुगल सखीचा प्लॅटफॉर्म दिलेला आहे, असे आपले सर्वांचे ग्रेट गुरु, म्हणजे सरांबद्दल बोलावं तितके मला शब्द कमी पडतील, वेळ कमी पडेल आणि दिवस कमी पडेल. तर इतकं बोलण्यासारखं आहे. आणि खरंच प्रीती मॅमनी सांगितल्याबद्दल, सरांकडून मी एक गुण शिकले की जो पेशन्स, आयुष्यामध्ये पेशन्स ठेवणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे संयम, आपल्याकडे हा गुण असणं खूप महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा आपल्याकडे काय येतं की आपण आपोआप त्या लेवलने आपली विचारधारा आपण निर्माण करतो, आणि आपल्याला काय होतं की निगेटिव्हिटी पासून आपण दूर राहतो जेव्हा आपल्याकडे संयम असतो. आणि जेव्हा संयम नसेल तेव्हा आपलं विचारधारा पूर्ण चेंज झालेली असते, आपण हायपर होतो. तर जेव्हा आपल्याला प्रत्येक क्षणी आपल्याला संयम हे खूप महत्वाचं आहे, आणि हेच मला सरांकडून शिकायला मिळालं. आणि खूप मृदू स्वभाव, कधीही सरांचं बोलणं म्हणजे अगदी कोणी रागावून जरी बोललं तरी सरांचं पहिलं वाक्य असतं, हा मॅडम बोला काय म्हणता. म्हणजे एकदम कधीही त्यांना रागावून ओरडून बोललेलं मी ह्या एक वर्षामध्ये पाहिलेलं नाहीये. कोणी त्यांना कितीही काही बोललो तरी सरांकडे पेशन्स खूप आहेत, आणि हेच मी सरांकडून शिकले. तर खरंच सरांना मी परत एकदा गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. आणि माझं छोटस मी जे काही व्यक्त केले त्याबद्दल मॅमनी मला संधी दिली बोलण्याची, तर थँक्यू सारिका मॅम. सर्वांना खूप खूप गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. वेलकम मॅम, खूप छान सांगितलं तुम्ही. आता मी डॉली मॅडम आपका माईक अनम्यूट करते हूँ. मॅडम आप भी सर के बारे में